वालीव संघाचा आहे ना तू दादा? पंच पतू सामना थांबवायचं एक मिनिट. चला सामना चालू करायचा आहे. अच्छा दिवसातील दुसरा सामना या ठिकाणी दोन्ही स्थानावर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे विजय ऑन द स्ट्राईक, दुसरीकडे सनी सारखा फलंदाज वाळीव गावातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू ट्रॅपच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात धडाने सुरुवात येत असताना एक चेंडू आणि चार धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर भिरकावून देण्याचा प्रयत्न, प्रयत्न वेळेला सक्सेस करत असताना येस थँक्यू थँक्यू डीजे. दोन्ही संघ नामवंत संघ. एकीकडे वाळीव गावातील वाळीव नगरीमधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फळंदाज एकीकडे सनी सारखा फळंदाज उंच तगडा ताकद बांधतात. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं विजय सारखा फळंदाज बॅटची कडा घेऊन यावेळेला क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतो. यष्टी रक्षकच चुकी आणि चुकीचं रूपांतर यावेळेला सिंगल धावमध्ये येत असताना डिक्लेअरच्या रूपाने सिंगल धावेत भर पडत असताना दोन चेंडू पाच धाव दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे लोकल संघ आपल्याला पाहायला मिळतो पाटील स्पोर्ट्स संघ. या ठिकाणी गोलंदाजी मार्फत अमित सारखा गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. अनुभवाचा भंडार असणारा हा गोलंदाज मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सांघिक प्रथम षटक तर वैयक्तिक प्रथम षटक हाताळण्यासाठी यावेळेला येष्ट्या उद्ध्वस्त करत असताना बॅक टू डकाउंट मध्ये परतवतोय. इन्फॉर्म बल्लेबाज बॅक टू डकाउंट मध्ये परतवतोय. यावेळेला तंबूचा आसरा घेत असताना येऊया पुन्हा एकदा तिच्याकडे. येस थँक्यू थँक्यू डीजे. पुढील फळंदाज येस थँक्यू थँक्यू डीजे. वैयक्तिक षटकातील आतापर्यंतचे तीन चेंडू हाताळत असताना धाव संघ जाऊन पाच धावींवर आपल्याला पाहायला मिळते. एक गडीच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत नवीन फलंदाज यावेळेला राईट हँड बल्लेबाज पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. गतीमध्ये परिवर्तन, गोलंदाजाला कुठेतरी फलंदाजाला बीट करत असताना परंतु सिंगल धाव लेग बायच्या रूपाने सिंगल सिंगल धावेने धाव संघेचं ग्राफ बढत असताना सिंगल धावेने धाव संघ एकने भर पडते. सहा धावा दाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक षटकातील आतापर्यंतचे चार चेंडू हाताळत असताना गोलंदाज यावेळेला आपले रंग उदलत असताना मित्रांनो पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, वेगवान गतीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यष्टी रक्षक या ठिकाणी कोणत्याही प्रकारची न चुकी करत असताना चेंडू लढवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पाच चेंडू सहा धाव दाफळकर पाहायला मिळतात. नवीन फळंदाज यावेळेला फळंदाजी मार्फत पाहायला मिळतोय ना राईट हँड बल्लेबाज सुजित सारखा फळंदाज. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी परिवर्तन करत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचा चेंडू पाच चेंडू सहा धाव धाफळकर पाहायला मिळतात. दोन्ही संघ नामवंत संघ. एकीकडे नाळासोपारा गावातील लोकल बॉयज संघ तर दुसरीकडे वाळीव गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हर समाप्तीनंतर धाऊ संघ जाऊन पोहोचले सहा चेंडू आणि सहा धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर प्रहार आला होता, त्यानंतर मात्र गोलंदाजाचा उत्कृष्ट असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला होता. एक ओव्हर समाप्तीनंतर सहा धाव धाफळकर पाहायला मिळतात. येऊया पुन्हा एकदा डीजेकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यात. येस थँक्यू थँक्यू दीजे थँक्यू डीजे. एक ओव्हर समाप्तीनंतर सहा धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील गोलंदाज या ठिकाणी अंकित पाटील. या ठिकाणी पाटील स्पोर्ट्स संघाच्या ऑनर या ठिकाणी गोलंदाजी मार्फत स्व ऑनर. या ठिकाणी पहिला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अंकित यांच्या माध्यमातून राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू निर्धाऊ चेंडू येत असताना गोलंदाज यावेळेला आपले रंग उदलत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं. वसई तालुक्यातील एक नामवंत असा गोलंदाज स्व पाटील स्पोर्ट्स संघाचे ऑनर या ठिकाणी आणि येष्ट उद्ध्वस्त करत असताना तीन बॅक टू बॅक या ठिकाणी निर्धाव अशी चेंडू येत असताना आणि बॅक टू डगआउट मध्ये परतालतोय यावेळेला सनी सारखा सलामीवर फळंदाज. येऊया पुन्हा एकदा डीजेकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत.
यस थँक्यू थँक्यू डीजे. दोन गडे बॅक टू डगआउट मध्ये परतळत असताना अनिकेत यावेळेला एकाकी झुंज देत असताना एकाकी किल्ला नडवत असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय हा पाटील स्पोर्ट्स संघाचा ऑनर या ठिकाणी. आगळी वेगळी अशी गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आयुष्याला लावून नजर आयुष्याला रोखून नजर आयुष्यामध्ये द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळे ताऱ्यांची आयुष्याला भिडताना चेन करावी स्वप्नांची इच्छा दांडवी असे दयास मिळे मार्ग त्याला सत्य. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा धावसंख्येत अतिरिक्त भर पडत असताना पुन्हा एकदा चुकी करतो अनिकेत सारखा गोलंदाज. आतापर्यंत एक चांगली अशी लाईन लेन टप्पा सुरेख लाईन अशी लेन टप्पा आपल्याला पाहायला मिळते ती अनिकेत यांच्या मार्फत. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोल वाटप्याचा चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतो चुकीचं रूपांतर यावेळेला चार धावेमध्ये येत असताना. येऊया पुन्हा एकदा डीजेकडे ऐकूयात एक धून. यस थँक्यू थँक्यू. अंकित यावेळेला कुठेतरी महागडा पडत असताना कारण लगातारचे तीन चेंडू निर्धाव आल्यानंतर एका चेंडू मध्ये कुठेतरी सहा धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हाच क्रिकेट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि हाच खेळ आपण या ठिकाणी पाहतोय कैलासवासी विमल मोने यांच्या स्मरणार्थ राजमाता चषक 2022. पुढील चेंडू पुन्हा एकदा कोलवाटाप्याचा चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण करत असताना अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अंकित तयार गोलंदाजी मार्फत राऊंड द विकेटचा मारा. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजात परिवर्तन तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि दोन ओव्हर समाप्तीनंतर धावू संख्या जाऊन पोहोचते 12 चेंडू आणि 12 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. येऊया पुन्हा एकदा डीजे कडे ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यात. यस थँक्यू थँक्यू डीजे. या अगोदरील सामने आपण पाहिले होते की सिद्धिविनायक स्पोर्ट्स विरोधामध्ये सिद्धिविनायक गोखिवरे संघामध्ये जो झाला त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता महेश महेश सारखा खेळाडू सिद्धिविनायक गोखिवरे संघाकडून. चला महेश कुठे असेल त्याने कृपया करून कॉम बॉक्स मध्ये यायचं आणि आपली मॅन ऑफ द मॅचची जर्सी घेऊन जायचं आहे. सिद्धिविनायक गोखिवरे संघाचा महेश. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूयात. द्वितीय षटकातील आतापर्यंतचा एक चेंडू हाताळत असताना गोलंदाज 13 धावा धावफळकर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन द स्ट्राईक अक्षय सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेमध्ये परंतु तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नामवंत असे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे वाळीव गावातील हा संघ नगडत असताना पाहायला मिळतो. आखूड टप्प्याचा चेंडू तितकंच उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. पंचांत डिसिजन या ठिकाणी आपण पाहू शकतोय. निर्धाव असा चेंडू येत असताना तितकंच पुरेपूर असं क्षेत्ररक्षण येत असताना एकीकडे वाळीव गावातील हे खेळाडू आपल्याला नगडत असताना झगडत असताना दुसरीकडे लोकल बॉयज संघ येथील पाटील स्पोर्ट्स संघ नाळासोपाऱ्यामधील एक मोठं असं नाव वसणारा वसई तालुक्यातील एक मोठं असं नाव आणि हेच संघ आपल्याला नडत असताना झगडत असताना आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज यावेळेला राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी गोलंदाज. निर्धाव असा चेंडू येत असताना आगळी वेगळी शैली हाताळत असताना आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख लाईन लेन टप्पा आतापर्यंत चांगला असं व्हेरिएशन निर्धाव चेंडू येत असताना. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाचा आखो टप्प्याचा चेंडू चेंडूला भिरकावून देतो ट्रॅपच्या साह्याने चार धावेमध्ये येत असताना. येऊया पुन्हा एकदा डीजे कडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. यस थँक्यू थँक्यू डीजे. 5 चेंडू 17 धावा 17 चेंडू 17 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख लाईन लेन टप्पा गोलंदाजा मार्फत आपल्याला पाहायला मिळतो परंतु कुठेतरी चप्पा चुकतोय ना त्यानंतर मात्र प्रहार होण्याचा प्रयत्न येष्ट उद्ध्वस्त करतोय. येष्ट यावेळेला निर्धाव करत असताना आपल्याला पाहायला मिळाला चेंडू आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर 17 धावा धाफळकावर येत असताना 3 ओव्हर समाप्तीनंतर 18 चेंडू 17 धावा धाफळकावर येत असताना. येऊया पुन्हा एकदा डीजे कडे ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यात. सिगरेट दर. यस थँक्यू थँक्यू डीजे. 3 ओव्हर समाप्तीनंतर हॅलो हॅलो थँक्यू. 3 ओव्हर समाप्तीनंतर 17 धावा धावफळकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज यावेळेला अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अवघ्या आणि अवघ्या 18 वर्षाचा हा गोलंदाज यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतो. आता कृतिक यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आपण वसई तालुक्यातील एक
यंगेस्ट टैलेंट म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज कृतिक यांना आपण पाहतो. पहिला चेंडू खोलवाटापाचा चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न डिक्लर्सच्या धावेने. धाव संघ देखने भर पडत असताना धाव संघ जाऊन बसते 18 धावेंवर. 19 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना सांघिक चौथा षटक तर वैयक्तिक प्रथम षटक हाताळण्यासाठी हा अष्टपैलू खेळणारा कृतिक यांना आपण पाहतोय. एसटी रक्षक देखील चुकी करतो आणि 1+1 असे दोन धावा येत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. हिरवे पिवल्या मालाकडून हिरवी पिवळी शाळ घ्यावी, सह्याद्रीकडून छातीसाठी ढाळ घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली माळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबासाठी माळ घ्यावी, देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावे. येऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. धाव संख्येत अतिरिक्त दोन धावीने भर पडत असताना धाव संख्ये जाऊन पोहोचते आतापर्यंत 20. चतुर्थ षटकातील एक चेंडू हाताळत असताना पुढील चेंडू कृतिक यांचा पुन्हा आपण पाहू शकतो. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला कृतिक कुठेतरी तणावामध्ये, प्रेशरमध्ये, दबावमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक या ठिकाणी दोन अतिरिक्त धावा येत असताना धाव संख्या, यावेळेला धाव संख्येचा ग्राफ वाढत असताना, बढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे अनुभवाचा जर, दुसरीकडे यंग टॅलेंट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे वालीव संघ, दुसरीकडे पाटील स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. येथील लोकल संघ म्हणून ओळखला जाणारा, एक नामवंत संघ म्हणून ओळखला जाणारा हा पाटील स्पोर्ट्स संघ आपल्याला बऱ्याचदा वसई तालुक्यातील पाहायला मिळतो. सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपाने सिंगल सिंगल धावेने चतुर्थार्थ षटकातील आतापर्यंतचे दोन चेंडू असताना सांघिक धाव संख्या जाते 22. 22 धाव धाफळकर आपल्याला पाहिलं, सॉरी क्षमा असावी, 24 धाव धाफळकर आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. दोन चेंडू हाताळत असताना 24 24 धावा येत असताना पुढील चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न ट्रॅपच्या साह्याने, परंतु सिंगल धाव येत असताना धावफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल सिंगल धावेने धाव संख्येचा ग्राफ बढत असताना या ठिकाणी तीन चेंडू कृतिक यांचे वैयक्तिक आतापर्यंतचे तीन चेंडू हाताळत असताना कृतिक सारखा गोलंदाज मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कुठेतरी महागडा पडत असताना तीन चेंडू मध्ये वैयक्तिक 7 धावा कुठेतरी खर्ची पडतोय. हा कृतिक सारखा अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नालासोपरा मॅन फ्रॉम नालासोपरा मधील हा गोलंदाज मिस्टर कृतिक यांना आपण पाहतोय. पुढील चेंडू खोलवाटाप्याचा चेंडू, चेंडूला यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु तितकाच वेगवान गतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव संघ देखने भर पडत असताना धाव संघ जाऊन पोहोचते आतापर्यंत 26 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. चतुर्थार्थ षटकातील चार चेंडू हाताळत असताना 26 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो प्रयत्न करायला चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न कधी चुकू नये, कारण हिमतीने हरा परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण विरोधक नाही तर प्रगती नाही मित्रांनो. आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी धावचीची संधी आणि पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो कृतिक सारखा गोलंदाज अष्टपैलू असा खेळाडू बॉल या वेळेला काउंट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू चला, अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कृतिक गोलंदाजी मार्फत सज्ज. 26 धाव धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. 23 चेंडू उर्वरित. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेचून टाकण्याचा प्रयत्न आणि तितकाच उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. आणि 4 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 27. 24 चेंडू आणि लक्ष आहे यावेळेला 28 धावांचं. एकीकडे वाळू संघ क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे साई श्रद्धा निर्मळ दोन्ही संघांनी नाणेफेकेसाठी यायचं व्यासपीठाजवळ. साई श्रद्धा निर्मळ, साई श्रद्धा, टीम साई श्रद्धा निर्मळ नाणेफेकेसाठी यायचंय. साई श्रद्धा निर्मळ साई श्रद्धा साई श्रद्धा साई श्रद्धा नाणेफेकेसाठी यायचंय. साई श्रद्धा
हॅलो 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 दोन्ही संघामध्ये नाण्यापैकीचा कॉल होतोय. एकीकडे निर्मळ संघ तर दुसरीकडे साई श्रद्धा संघ. आणि नाण्यापैकीचा कॉल जातोय यावेळेला साई श्रद्धा संघाकडून. हॅलो 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 चला 24 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते पाटील संघ पाटील स्पोर्ट्स संघासमोर. ऑन द स्ट्राईक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो संदीप सारखा फळंदाज नामवंत असा एक वसई तालुक्यात अंडरम बॉक्स क्रिकेट मधील हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो अंकित सारखा खेळाडू दोन्ही सलमीवर फळंदाज नामवंत असे फळंदाज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तितकाच ताकदीचा संघ दुसरीकडे वाळीव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होतो आजच्या दिवसातील दुसरा सामना. पंच विनंती असेल पद्मेश सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सुजित सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन द स्ट्राईक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर द विकेटचा मारा पहिला चेंडूला. यावेळेला संत गतीने कुठेतरी सुरुवात करत असताना चेंडूला यावेळेला सन्मान देतोय. आणि आपल्या सांघिक तसेच इंडिव्हिज्युअल खाते खोळत असताना धावांचा श्रीगणेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित सारखा गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाटील स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. लोकल बॉयज संघ या ठिकाणी ट्रॅपच्या साह्याने चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. परंतु सिंगल धाव धावफळकावर येत असताना इथून नको ओरडू नाही. दोन चेंडू दोन धावा धावफळकावर येत असताना सिंगल 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 धावेने या ठिकाणी आपल्या धावायचे श्रीगणेश करत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. दोन चेंडू दोन धाव धावफळकावर येत असताना 24 चेंडू आणि 28 धावांचं आव्हान असताना मित्रांनो हिमतीने हरा. परंतु हिंमत हरू नका कारण परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतोय. परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल धावेने डिक्लेअरच्या रूपाने धावू संख्येत एकने भर पडत असताना तीन चेंडू तीन धाव धावफळकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे नगडताना झगडताना मित्रांनो पाहायला मिळतो तो नाळासोपारा गावातील संघ. तर दुसरीकडे वालिव स्पोर्ट्स संघ या ठिकाणी नाणार असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत या ठिकाणी कैलासवासी विमल मोने या स्मरणार्थ राजमाता चषक 2022 मध्ये आलेला सर्व. हॅलो 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 पुढील चेंडू पुन्हा वैयक्तिक षटकातील तिसरा चेंडू चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न प्रयत्नच्या सहाय्याने या ठिकाणी पंचांचा डिसिजन आपण पाहू शकतो. प्रथमेश या ठिकाणी चार धावा येत असताना चार धावा यस धाव संख्या चार ने भर पडत असताना येऊया पुन्हा एकदा डीजेकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यात. यस थँक्यू थँक्यू. चार चेंडू सात धावा धावफळकावर येत असताना वैयक्तिक षटकातील पहिला षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा ट्रॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेला सारखा फळंदाज आपले आग उभारत असताना रंग उचलत असताना मित्रांनो पाहायला मिळतो. एका की दोन चेंडू आठ धावेंवर खेळत असताना अंकित सारखा फळंदाज स्व होणार या ठिकाणी. पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा चेंडू चेंडूला यावेळेला सन्मान देत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक षटकातील आतापर्यंतचे मित्रांनो पाहायला गेल्याने एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते सांघिक सहा चेंडू आणि 11 धावा धावफळकावर पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 17 धावांचा अजून देखील खेळ आपल्याला धावफळकावर पाहायला मिळतोय.
एक ओवर समाप्तीनंतर सहा चेंडू आणि अकरा धाव धाफळकर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील अठरा चेंडू आणि सतरा धावांचं आव्हान अजून देखील आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही सलामीवीर फलंदाज अजून देखील ऑन द स्ट्राईक खेळत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे पाहायला गेलं ना संदीप सारखा खेळाडू वैयक्तिक दोन धावींवर खेळत असताना मित्रांनो पाहायला मिळतो, तो दुसरीकडे दहा धावींवर खेळत असताना स्वकर्णधारी या ठिकाणी अंकित सारखा फलंदाज आउट साइड द लेग स्टंपचा मारा धाव संख्येत वन प्लस वन अशा दोन धावा येत असताना वाळीव संघ यावेळेला कुठेतरी तणावामध्ये प्रेशरमध्ये दबावामध्ये मित्रांनो पाहायला मिळतोय. कारण लक्ष आहे चोवीस चेंडू टार्गेट किती होता अठ्ठावीस धावांचं आव्हान असताना यावेळेला कुठेतरी महागडा पडत असताना मित्रांनो पाहायला मिळतो. हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर सन्मान देत असताना सिंगल सिंगल धावेने संदीप सारखा फलंदाज आपले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक तीन धावेंवर खेळत असताना तीन चेंडू आणि तीन धावेंवर खेळत असताना अतिरिक्त धावेने भर पडत असताना दोन धावेने आणि धाव संख्या सांघिक जाऊन पोहोचते. आतापर्यंत धावफळकर पाहायला गेले ना तर चौदा धावा धावफळकर पाहायला मिळतात. द्वितीय षटकातील आतापर्यंतचा एक चेंडू हाताळत असताना सात चेंडू आणि चौदा धावा धावफळकर पाहायला मिळतात. अजून देखील सतरा चेंडू आणि चौदा धावांचं आव्हान असताना ट्रॅप करण्याचा प्रयत्न सिंगल धावेने या ठिकाणी डिक्लेअरच्या रूपाने पुन्हा एकदा सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल सिंगल धावेने एक धाव येत असताना वैयक्तिक चार धावेंवर खेळत असताना हा डावकारू फळंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं. पाटील स्पोर्ट्स संघाकडून पुन्हा एकदा ऑब्रेकचा मारा करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज देखील कुठेतरी बिटवत असताना मित्रांनो पाहायला मिळतो. कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बऱ्याचदा आपण पाहतो आहे पाटील युनियन स्पोर्ट्स संघाकडून. एकीकडे अनिकेत सारखा फळंदाज वैयक्तिक बारा धावेंवर खेळत असताना तर दुसरीकडे कुठेतरी संतगतीने सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तो मात्र आगळे वेगळे असे फळंदाजी दोन्ही फळंदाजांकडून आतापर्यंत पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी द्वितीय षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्जा. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि तितकाच उत्कृष्ट असा क्षेत्रक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू जात असताना चार बॉल द्वितीय षटकातील चार चेंडू हाताळत असताना सतरा धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. पाचवा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज या ठिकाणी. गोलंदाजाचा देखील पुरेपूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो परंतु तितक्याच टॅक्टिकचे दोन्ही फळंदाज एकीकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. सँडी सारखा फळंदाज पुन्हा एकदा ट्रॅपच्या साह्याने चार धावेमध्ये भर पडत असताना येऊया पुन्हा एकदा डीजेकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यात. एकवीस धावा धाफळकर पाहायला मिळतात. अजून देखील सात धावांचं आव्हान तेरा चेंडू सात धावांचं आव्हान असताना सामन्याचा पारड यावेळेला कुठेतरी मात्र एक तर्फ जात असताना पारड यावेळेला वजन कुठेतरी पाटील स्पोर्ट्स संघाकडून जात असताना मित्रांनो पाहायला मिळत आहे. कारण दोन ओव्हर समाप्तीनंतर धाऊ संख्या झालेली आहे बारा चेंडू एकवीस धावा. लक्ष आहे चोवीस चेंडू आणि अठ्ठावीस धावांचा. अजून देखील बारा चेंडू मध्ये सात धावांचं आव्हान असताना मित्रांनो आपल्याला सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. बारा चेंडू सात धावांचे अजून देखील आव्हान असेल. वालीव संघाला विनंती असेल टीम मीटिंग कमी करायचं. प्रथमेश आपल्याला देखील विनंती असेल आपल्याला अजून देखील बरेच असे सामने खेळवायचे. विनंती करतोय पुन्हा पुन्हा आपल्याला येऊया पुन्हा एकदा डीजेकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत. पुढील गोलंदाज पिने यांना आपण पाहतो. पिने या नावाने भरपूर असं प्रेम मिळालं वसई तालुक्यात. हाच पिन्या गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा पहिला चेंडू लेग ब्रेकचा प्रयत्न चेंडूला सन्मान देत असताना या ठिकाणी पिने यांना कुठेतरी सन्मान देत असताना चेंडू जातोय डिक्लेअरच्या रूपाने. अजून देखील अकरा चेंडू सहा धावांची गरज असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल सिंगल धावेने धाव संख्या एकने भर पडत असताना अकरा चेंडू सहा धावांची गरज पुन्हा एकदा डिक्लेअरच्या रूपाने एकाकी झुंज देत असताना दोन्ही सलामीवर फलंदाज आता मात्र ऑन द स्ट्राईक आपले रंग उचलत असताना मित्रांनो पाहायला मिळतात. पाच धावांची गरज असताना चेंडू यावेळेला निर्धाव जातोय. परंतु मित्रांनो मंजिल होने को मिलते जिनके सपनों में जान होते यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होना चाहिए
आगले वेगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. कधी बॅटल स्वीपचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेमध्ये, लॉंग ऑनच्या दिशेमध्ये प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न प्रत्येक वेळेला मात्र सक्सेस ठरतो. आणि फलंदाजाच्या बाजूने जात असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो अजून देखील चार धावांचे आव्हान असताना एकीकडे नालासोपारा संघ तर दुसरीकडे वालीव गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पंच यावेळेला आपण पाहू शकतो पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू येत असताना बॅक टू डगआउट मध्ये परतावतोय. यावेळेला अंकित सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित अंकित झेलच्या रूपाने अंकित या ठिकाणी बॅक टू डगआउट मध्ये परतावत असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला एकाकी झुंज देत असताना वैयक्तिक मात्र वैयक्तिक 11 धावांवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता तो अंकित सारखा फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये परतावतोय. अजून देखील चार धावांचे आव्हान आहे. परंतु क्रिकेट हा खेळ मित्रांनो आपल्याला पाहायला गेला ना तर अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेमध्ये गेलेले चेंडू पुन्हा एकदा सिंगल धावेने धावसंख्येत एक भर पडते. सात चेंडू सात एक एक चेंडू बाकी आहे. पाच चेंडू पिने हा पाच चेंडू चला ओव्हर झालेले सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांमध्ये कॉम्बिनेशन ठेवा दोघांमध्ये कॉम्बिनेशन ठेवा दादा बाकीच्यांवर कशाला बघतात. चला सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा दीपक सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धावेने भर पडत असताना लक्ष आहे मात्र सहा चेंडू आणि तीन धावांचं आव्हान असताना अतिरिक्त चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सहा चेंडू दोन धावांची गरज अजून देखील सामना जिवंत आपल्याला पाहायला मिळतो. परंतु पारड यावेळेला कुठेतरी पाटील स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी आणि चुकीचं रूपांतर पुन्हा अतिरिक्त धावेने एक धावेत भर पडत असताना सहा चेंडू एक धावांची गरज असताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो हा सामना. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा बॅक टू बॅक या ठिकाणी तीन चेंडू या ठिकाणी अतिरिक्त हाताळत असताना मित्रांनो पाहायला मिळाला दीपक सारखा गोलंदाज चुकी करत असताना आणि विजयी संघ ठरतो यावेळेला. पाटील स्पोर्ट्स नाळासोपारा गावातील हा संघ विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्डलक बाय वालीव संघ. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्याच्या शुभेच्छा असतील. संगीत जरूर बनाता है लेकिन दिलों को छूता है. इस डीजे के पूर्वजों का लोक कथाओं में भी उल्लेख है. इसका संगीत सुनकर भूत प्रेत चुड़ैल और काला जादू जैसी